नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. शिवसाई सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ रामदासवाडी कल्याण या मंडळातर्फे माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाचे यंदाचे 5वे वर्ष आहे. दरवर्षी सालामधाप्रमाणे माघी गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष महेश जाधव व मंडळ साजरा करतात. केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराजचे कपिल पाटील यांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्ह्याचे नानाजी सूर्यवंशी, ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण शहर प्रमुख वरुण पाटील इत्यादींनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. आलेल्या पाहुण्यांचे मंडळाध्यक्ष महेश जाधवतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी सजावटीमध्ये प्रभू रामचंद्राच्या पर्णकुटीचा देखावा, बजरंगबलीचा हृदयातला प्रभू राम छाती पाडून दाखवण्याचा प्रसंग चलचित्राने दाखवण्याचा देखावा केला गेला. हा देखा व श्रींची आकर्षक बैठी मूर्ती पाहण्यासाठी कल्याणातील भाविकांनी गर्दी केली होती. या 5 दिवसात विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम, लहान मुलांसाठी नृत्य खेळ यांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच माधवबागकडून हृदयरोग आरोग्य तपासणी शिबिर, त्यात मोफत BP तपासणी, शुगर तपासणी, ECG करण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजनही मंडळातर्फे करण्यात आहे. यात खास आकर्षण ठरत आहे ते दैनंदिन नैवेद्य प्रसाद व मोदक स्पर्धा व पुरुषांसाठी स्वाक्षरी स्पर्धा, महिलांचा संगीतकृतीचा कार्यक्रम व हळदीकुंकू समारंभ झाला. शनिवारी भव्य विसर्जन सोहळा होणार असून महाप्रसादाचा भंडारही आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मंडळाध्यक्ष महेश किरण जाधव, उपाध्यक्ष स्वप्नील टेमघरे, जय एखंडे, राजेश कांबरी, तेजेश शेट्टी, प्रकाश भोईर, सुधीर भोईर, राजेश भोईर, मिनल महेश जाधव, साधना बुगले, मयूर केने, मेघन गुजरान, सागर टेमगेरे तसेच मंडळ पदाधिकारी कार्यकर्ती यांनी विशेष मेहनत घेतली. इंडिया टीव्ही न्यूज कल्याण. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320